पण की दादांचा जेव्हा फोन आला होता की हे करशील का पात्र, तर मला दडपण आलं होतं थोडं, कारण हे मोठं ऑफकोर्स बाळासाहेब ठाकरे हे पात्र करायचं तर ते येणं स्वाभाविक आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघता लेट्सअप मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं निमित्त आणि या चित्रपटात आणखी एक महत्त्वाची भूमिका साकारणारा दूषण वाघ आहे माझ्यासोबत आणि तो बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारतोय. दूषण, कसा होता आजचा प्रवास तुझ्यासाठी? कारण टीझर लॉन्च झाला आणि त्यात तू दिसला आहेस. हो, आय नो, हे खूप वेगळं होतं कारण असं पहिल्यांदा होतं आहे माझ्या मते. माझा पहिला चित्रपट सोडला तर त्याच्यानंतर ऑलमोस्ट 23 वर्षानंतर हे पहिल्यांदा होतं आहे की टीझरमध्ये पहिल्यांदा मी दिसतोय. सो हे खूप सरप्राईज, प्लीजंट सरप्राईज होतं. मला कल्पना नव्हती की असा मी दिसू शकीन. माझ्या मते नम्रताताईंनी कास्टिंग केलं होतं आणि मग आशयनी टेक ओव्हर केलं होतं ते. पण केदारदादांचा जेव्हा फोन आला होता की हे करशील का पात्र, तर मला दडपण आलं होतं थोडं, कारण हे मोठं ऑफकोर्स बाळासाहेब ठाकरे हे पात्र करायचं तर ते येणं स्वाभाविक आहे. पण सगळ्यांचंच हे म्हणणं होतं की छान दिसलास तू, करेक्ट दिसलास, आणि मलाही असं वाटलं की हो, आपण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर केलेला आहे आणि छान आहे. म्हणजे महाराष्ट्र शाहीर या सिनेमाचा या निमित्ताने परत भाग होता, केदारदादासोबत परत एकदा काम करता आलं. सो इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स. काय काय अनुभव राहिले त्याबद्दल सांग. अर्थात कॅमिओ असेल तरी ही खूप चॅलेंजिंग भूमिका आहे आणि त्यासाठी तुला आज जेव्हा टीझर आता प्रदर्शित झाल्यानंतर तुझे इनबॉक्स फुल झालं असणार आहे, आम शुअर, की सोशल मीडियाचं की तू कसा दिसतोयस वगैरे यावर तुला रिप्लाय झाले असतील. पण तुला ते पात्र जगताना कसं, तुझ्यासाठी कसं होतं? वेगळा होता अनुभव. एक तर मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि थँक्स टू केदार सर, त्यांनी सांगितलं होतं की जसं ते म्हणाले आत्ता पण की आपण ॲक्च्युअल मिमिक करणार नाही आहोत किंवा कॉपी करायचा आपण प्रयत्न नाही करणार आहोत, आपण तो त्या पर्सनॅलिटीचा एक भाग किंवा दिसण्याचा एक भाग हे आपण मांडायचा प्रयत्न करणार आहोत. सो आणि दुसरा एक मुद्दा केदार सरनी सांगितला होता की बाळासाहेब ठाकरेंच्या सुरुवातीचा हा काळ आहे. सो शिवसेना जेव्हा फॉर्म झाली किंवा स्थापली गेली त्यावेळेचे बाळासाहेब ठाकरे हा विचार करून ते पात्र हे करण्याचा प्रयत्न कर. सो तसं दडपण कमी सरांनी केलं होतं, पण मला असं वाटलं की मी तो धागा पकडला होता की कॉपी करता येणं शक्यच नाही आहे, कारण अवलिया माणसाला तुम्ही कितीही डरवलं तरी कॉपी करता येतच नाही. त्यात बाळासाहेब ठाकरेंसारखं असेल तर तो एकमेव अद्वितीय माणूस आहे तो. त्यामुळे कॉपी न करता माझ्या अनुषंगाने जेवढं मला करता आलं तेवढं केलं, पण इट वॉज टफ, इट वॉज चॅलेंजिंग आणि आय एम ब्लेस्ड की हे मला करायला मिळालं आणि केदार सरांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. काही रेफरन्सेस बघितलेस तू आत्तापर्यंत? नवाजुद्दीन सिद्दीकी असेल किंवा आणखी कलाकारांनी ते पात्र साकारलेलं आहे, तर ते जिवंत करताना त्याचा रेफरन्स कुठे त्या पात्रांचा असेल किंवा त्यांची भाषणं जी अजूनही अवेलेबल आहेत यूट्यूब किंवा ह्याच्या, तर ते बघत होतास का तू त्या ह्याच्यामध्ये? हो, रेफरन्सेस मी बघितले. राजसाहेबांनी जे पुस्तकाचं हे केलं होतं ते पुस्तक मी थोडंसं ऑनलाईन बघितलं. त्यावेळेचे त्यांचे फोटो बघितले. केदार सरांकडेही बाळासाहेबांचे त्यावेळेचे फोटोज होते, ते त्यांनी पाठवले होते, डिरेक्शन टीमनी मला पाठवले होते. बाळासाहेबांची जुनी भाषणं ऐकली आहेत, पण बाकीच्या कलाकारांनी केलेले बाळासाहेब मी मुद्दामून बघणं अवॉइड केलं, कारण एकतर नवाज सरांनी केलेले बाळासाहेब हा तर कम्प्लीट ग्राफच आहे, पण माझ्या वयाच्या मुलांना जे बाळासाहेब माहिती आहेत ते 40 नंतरचे बाळासाहेब माहिती आहेत. आपण हा जो मी जे केलं आहे ते तरुण बाळासाहेब आहे. सो 40च्या आधीचे बाळासाहेब आहेत, त्यामुळे तसं ते थोडं बघून कॉपी करता येणं नच केलेलं बरं असं माझं मत होतं. आणि केदार सर पण तेच म्हणाले. मी विचारलं होतं त्यांना की तुम्हाला मी की तशा प्रकारे अभ्यास करणं अपेक्षित आहे का, ते म्हणाले होते मला तरी गरज वाटत नाही, पण तुला रेफरन्स म्हणून बघायचं असेल तर बघ. सो हो, मी फोटोज बघितले होते, मी त्यांची भाषणं ऐकली होती, पण फोटोजवरनं जास्ती कळलं कारण इतकी जुनी भाषणं त्यांची अवेलेबल पण नाही आहेत, किंवा मला जेवढा वेळ होता तेवढ्या वेळात मी शोधू शकलो नाही असं म्हणूया आपण, कदाचित असतील अवेलेबल, पण तो अभ्यास मी केला होता. पण तुझं धर्मवीरमधलंही काम असेल तेही लोकांनी पसंत केलं. सध्या तू काय काय गोष्टी करतोय, काय काय एक्सप्लोअर करतोय, तुझ्याबद्दल थोडक्यात जर सांगितलंस तर? सध्या एक हिंदी फिल्म करतोय मी, अमित साद लीड रोलमध्ये आहेत. ऑलमोस्ट माझं 80% शूटिंग झालेलं आहे, 2 दिवस अजून शूट बॅलन्स आहे. टेंटेटिव्ह टायटल मेन असं आहे त्या सिनेमाचं. जून जुलैमध्ये ती फिल्म रिलीज होईल. शाहीर आत्ता आज टीझर लॉन्च झाला आहे, सो शाहीर चालू होती.
त्याच्यानंतर दोन प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल आत्ता बोलणं आय वुड वेट फॉर द राईट डेट टू कम. राईट, आणि महाराष्ट्र शाहीरसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू.